सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या 3.5 वर्षाच्या मुलाचा एका आईने निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्रियकराच्या समवेत हा खून केला असून या प्रकरणी पोलीस आष्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रियकर आणि आईला अटक करण्यात आली आहे। एका निर्दयी आईने तिच्या प्रियकरासोबत पोटच्या 3.5 वर्षाच्या मुलाचा निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वाळवा येथील प्राची वाजे ही 21 जून 2021 रोजी मुलगा मनन याला घेऊन गायब झाली होती, तर पती सुशांत वाजे याला सोडून शिराळा तालुक्यातल्या बिळाशी येथील प्रियकर अमरसिंह पाटील याच्यासह मुंबईला राहत होती। त्यांच्या समवेत 3.5 वर्षाचा मनन हा मुलगा राहत होता, मात्र अनैतिक संबंधामध्ये मुलगा मनन अडथळा ठरत असल्याने त्याचा आई प्राची आणि अमरसिंह याने शारीरिक छळ केले, ज्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला। त्यानंतर सिने स्टाईलने खुनाचे पुरावे नष्ट केले आहेत। मुंबईमध्ये मृत्यू झाला असताना प्राची आणि अमरसिंह या दोघांनी मिळून खेड तालुक्यातल्या बिळाशी या ठिकाणी सदर मुलाचा मृत्यू झाल्याची बनाव करत वाकुर्डे या ठिकाणी सदर मुलाचे अंत्यसंस्कार पार पडत पुरावे नष्ट केले होते। मात्र मृत मुलाचे वडील सुशांत वाजे यांना आलेल्या एका निनावी चिठ्ठीने हा सर्व प्रकार समोर आला। त्यानंतर वडील सचिन वाजे यांना आष्टा पोलीस ठाणे या ठिकाणी धाव घेत मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता। त्यानुसार पोलिसांनी प्राची वाजे विना मुंबईच्या साकी नाका येथून तर प्रियकर अमरसिंह पाटील याला अंबोली सिंधुदुर्ग येथून अटक केली आहे, अशी माहिती इस्लामपूर उपविभागीय अधीक्षक पुस्तकांत पिंगळे यांनी दिली आहे। प्रियकर असणारा अमरसिंह पाटील शिराळा तालुक्यातल्या बिळाशी ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात आष्टा। दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये वाळवा येथील मनन सुशांत वाजे या 3.5 वर्षाच्या मुलाचा खून झाल्यासंदर्भाची फिर्याद दाखल झालेली होती। या फिर्यादीमध्ये अमरसिंग विश्वास पाटील व प्राची सुशांत वाजे या 2 आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता। हे आरोपी दिनांक 16 पासून फरार होते। काल दिनांक 21 रोजी यातील अमर पाटील हा या आरोपीला आंबोली येथून अटक करण्यात आलेली आहे। तसेच यातील दुसरी आरोपी प्राची सुशांत वाजे हिला साकी नाका येथून अटक केलेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयामध्ये आम्ही हजर करत आहोत। IPC 302, 201, 366, 498, 177, 34 ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट कलम 75 अन्वये या आरोपींच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्याचा तपास सुरू आहे।